मंडळी दिव्या पण आलेली आहे आणि तुम्हाला आता फॅमिली मेंबर दाखवतो नवीन वाले. थंबनेल तुम्ही बघितलं पण दाखवले नव्हते आतापर्यंत. ए बघा तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर मंडळी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपण भाड्याला जायला रेडी झालोय. तर नाश्ता करूया पटपट आणि निघूया. चला आज नाश्ता आहे पोहे, तर या नाश्ता करायला. तर बघा आईचे पप्पा मी बाबू काय उठलेला नाही अजून, दिव्या कामाला. बाबूची तब्येत अजून एकदम बरी झालेली नाही, त्याच्या हातपाय वगैरे दुखत आहेत. त्याला बाहेर फिरू नको म्हणून पण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त काय त्याला आरामच. कंटाळलं, हातपाय दुखत आहेत, चव गेली तोंडाची. काय टाका द्यायचं खाऊ पण खाऊ काय बघणार नाही बाकी. चिकन खाल्ल्याचे परिणाम होते. या नाश्ता करायला. नाश्ता पाणी झालेला आहे, निघूया. मी चाललो भाड्याला. आणि बघा आई आणि बऱ्याच जणांचे कमेंट होते की गणपती एवढ्या लवकर का पोहोचवलात. तर ओंकारची काठी वारली, अजून 2 महिने नाही झाले, तर म्हणून 1.5 दिवसाने गणपती पोहोचवला. कमेंट होती गणपती बाबाची मूर्ती जप मस्त आहे म्हणून, तर एवढ्या लवकर का पोहोचवलात. आमचं पण मन नव्हतं, पण शेवटी काय, आता सगळे असे नाराजच आहेत कारण सगळ्यांकडे गणपती आहे, आमच्या घरी गणपती. आमच्याच घरात गणपती नाही, आणि दरवर्षी सगळ्यात जास्त दिवस गणपती आमच्याच घरात असायचा, 21, 15, 17 असाच. आणि यंदाच 1.5 दिवसाने पोहोचवायला लागला, कारण अजून 2 महिने पण नाही झालेत आणि बरोबर नाही वाटत. मंडळी चला निघूया. मी सकाळी पण भाड्यालाच गेलो होतो, तर चावी बूट वगैरे सगळ्या आतमध्येच आहे. हे बघा चल आई, टाइम किती झालाय बघा, 11:47 12:45. पावसामुळे थोडासा थांबलो होतो. अल्पन या टायमिंगला असाच पाऊस चालू होता, सेम टू सेम सकाळच्या 17:00. बघूया दुपारी स्टॉप झाला तरी जाईल, झाला तर चांगलीच गोष्ट आहे. पोहोचलो मंडळी भाड्याच्या ठिकाणी आणि इकडनं ते येणार आहेत खालनं. आता खाली रोड खराब झाले नाही, तर पहिली गाडी खाली जायची. इथेच थांबलो, चिखल आहे तिकडे आणि रस्ता पण खचलेला आहे, उगाच रिस्क नको त्याच्यामुळे. आणि आज बघूया कुठच्या गावात जातोय. तर भाडवाले असले का मंडळी, जास्त मी ब्लॉक करत नाही, तुम्हाला पण माहिती असेल, त्यांना पण अनकम्फर्टेबल वाटतं. आता पाहुण्यांकडे चालले आहेत ते गणपती बघायला, तर गणपतीचं दर्शन करेन तुम्हाला गेल्यानंतर. आणि बाकी जास्त म्हणजे बोलायला मिळत नाही ब्लॉग करायला, तुम्हाला पण समजत असेल मी काय बोलतोय. बघूया किती वाजता पोहोचतोय. आता जातोय पाट गावात चाललोय आज, परत एकदा 11:51 झाले. मंडळी घरी येईपर्यंत कधी दिवसाची संध्याकाळ झाली कळलीच नाही, मी बघू शकताय. तर एकाच भाड्याला नाही, अजून पण भाड्याला गेलो होतो, तो ब्लॉक करायला टाइम भेटलेला नाही. म्हणजे हा बघा शिरले तेव्हा इकडे एकदा येऊन गेलोय म्हणजे मी. आता चाय दी, आधी भूक लागली नाही. चाय पण रेडी झालेली आहे आपली, तर या चाय प्यायला, खाऊ खायला. डबा मोठा भरला. खायचं बिस्किट खाऊ मी. बाबूची तयारी चालली भजनाला जायची. पप्पा भजन करून आलो. पप्पा भजन करून निघा, मुगाची उसळ खाऊन. मुगाची भजन नाही केलं, आरती आरती. आमचं घर मंडळी जरा खूप वरती आता आणि वाडी एकदम खाली आहे, समजलं नाही काय. भाईचा नंबर आला काय झाला आरती, मग कळत फोन करून बाकी नाही तर कळ नाही आरती च काय. जिमी या मंडळी बिस्किट खायला. आणि बऱ्याच जणांचा एक कमेंट होती, काय गणपती 1.5 दिवस का, आणि एकाची होती की बऱ्याच जणांची होती गणपती 1.5 दिवसाने का पोहोचवला. आणि अजून एक कमेंट होती, काय गणपती ठेवण्यासाठी आवड लागते. तर आवडीचा विषय काय नाही, याच्या आमचा दरवर्षी गणपती 11 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असतो, जास्त तर 15 दिवस 17 दिवस किंवा 21 दिवस.
आणि कोकणी माणसांना आवड वगैरे असं काय नसतं. आमचा सगळ्यांचा सणच हा मोठा एक सणच असतो. गणपती हा एकच सण आहे, एकच सण, त्याच्यामुळे सगळे जोरदार सेलिब्रेट करतात. मोठ्या प्रमाणात साजरी म्हणजे आम्ही तरी वैयक्तिक मोठ्या प्रमाणात साजरी करत नाही, गणपतीच मोठ्या प्रमाणात आम्ही साजरे करतो. आणि आमच्या याच्यात तशी मोठ्या भावाची बायको 50 वय 50 तर ती वारल्यामुळे आमचं 1.5 दिवस गणपती ठेवतो. एकदम सुरुवाती असली असती तर जरा म्हणजे 5 दिवस ठेवलं असतं. आणि आमचा जुना घर खाली असल्यामुळे आमची देवी तिथे असतात, त्याच्यामुळे आम्ही पण होती गौरी येईपर्यंत तरी थांबायचं असतात. पण तरुण होती आणि आमची सख्खी, माझी मोठी सख्खी जाऊ असल्यामुळे आम्ही गणपती ठेवू शकत नाही जास्त दिवस, म्हणून 1.5 दिवसांनी. आणि आम्हाला काय आनंद झालेला नाही गणपती 1.5 दिवसांनी पोचवायचा, कारण आम्ही दरवर्षी हौशेने गणपती 11 दिवसांनी जास्त ठेवतो. आणि यंदा आमचा गणपती संकष्टी नंतरच आम्ही विसर्जन करणार होतो, म्हणजे 15 दिवस किंवा 17 दिवस असणारच असतात. तर या कारणासाठी आम्ही 1.5 दिवसांनी गणपती पोचवलाय. तर असं समज करून घेऊ नका की हौस नाही, आवड नाही किंवा घाई करून आम्ही 1.5 दिवसांनी गणपती विसर्जन केलंय, तर असं काही नाहीये. आणि हौशवाले असो, त्याच्यामुळे आम्ही गणपती 11 दिवस 15 नाही तर 17-21 दिवस गणपती ठेवतो. आणि कोकणी माणूस कर्ज बाजारी होईल पण गणपती लगेच विसर्जन करणार नाही, एक आहेच म्हणणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 5 माणसं घरात असतो, त्याच्यामुळे आमचं एकच काय गणपती घरात म्हणजे आम्ही 6 माणसं असं आमचं हे असतं, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त दिवस गणपती ठेवतो. आणि गेल्या वर्षी 11 दिवस पण यांनी पण सुट्टी घेतलेली, 21 दिवस कामावर गेलेले होते. गेल्या वर्षी तर 21 दिवस होता, म्हणजे पूर्ण गावात होता, आमचा एकच गणपती होता 21 दिवस. पुढच्या वर्षी असणार तुम्हाला दिसेल, पुढच्या वर्षी 21 दिवस असणारच आहे गणपती, तुम्हाला कळेल म्हणले. आणि आपण बोलण्यापेक्षा आपण म्हणजे दुसऱ्या सांगितलं किती आम्ही हौशी असो, बोलान त्याचा उपयोग काय नाही. पुढच्या वर्षी समजा दिसतला तुम्हाला किती दिवस आमचं गणपती असतात. ही दिव्या पण आलेली आहे आणि तुम्हाला आता फॅमिली मेंबर दाखवतो नवीन वाले. थंबनेल तुम्ही बघितलं पण दाखवले नव्हते आतापर्यंत. हे बघा दिव्याच्या हातात हे काय, आणि त्याच्यानंतर अजून हे हा बघा, डेंजर आहे जरा, चावतो हा चावतो अंगार येता, अंगार येता, आता सवय जातली त्यांका. हे बघा हे कसलं वाटतं बघा, चिठ्ठी घेऊन जातो असं दिसत पूर्ण फिरतात ते, कसं वय असतं पाठी नवेपर्यंत येत त्यांची मान. कशी वाटतात म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. आता थोड्या दिवसांनी तुम्हाला उडताना दिसतील बाहेर मस्त. हे लय हलका आहे, जबरदस्त कबूतर पाठवून द्यायचं ओंकार गाडी असलो काय. आई काय सांगितलं काय निरोप मोबाईल नाही मस्त बसला ना, कसं बसलं वॉटर अशी नाही का सवय करू काठीवर बसव शिकव. पप्पा येतात, ऑल फॅमिली मेंबर्स, हे सगळे पप्पाची आवड. पप्पा कसला काय काय आवडतं, ही पप्पांची आवड. पप्पा बरा बघ्या, पप्पा पुण्यातली असती, पुण्याचं पुण्यात नाही इडलेली आहेत म्हणजे इथे हळे. म्हणजे 2-3 दिवस झालेत आमच्याकडे, 2-3 दिवस झाले ना, आज तिसरा दिवस. नंतरच्या पहिल्याच दिवशी आणलेले आहे ते, आता जरा हळूहळू सवय होते त्यांना. नंतर म्हणजे आम्ही तुमकां सुद्धा देऊ शकतो कोणा वय असली तर, पण सध्या नाही, सध्या नाही. पहिली होती आमच्याकडे एकदम आधी, त्याच्यानंतर मधी नाही होती, पोपट होते, बरीच पोपट होते. ते काय आणते काय आणतो यार, तो जरा अँग्री असा, अँग्री बर्ड, अँग्री बर्ड आहे, अँग्री बर्ड पळतल फास्ट आणि अंगार पण येतात. हे थांब थांब थांब, काय नाही करणे काय नाही करणे, अँग्री बर्ड. अरे अँग्री बर्ड थांब, अँग्री बर्ड पळता ह्या मस्त बसत इथे, कसं वया हलक्या पण आहे एकदम. हे बघा इकडे पिन लावलेला होता म्हणजे, हे बघा
पोपट माहिती आहे ज्योतिष काढतात तसं हे काय आम्ही जरा ठेवायचं ज्योतिष काढू शिकवूया आता ज्योतिष काढू शिकवतोय म्हणजे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा उद्या तुम्हाला दाखवतो कुठे ठेवतो त्यांना आम्ही बाहेरच ठेवतोय सवय झाली राहतात ते म्हणजे बंद नसतात मी म्हणत असाल नाही कोंडून वगैरे ठेवतोय बंद वगैरे करून ओपन बॉक्स रात्रीचा कपडा ठेवतो बाकी दिवसभर असेच असतो ओपन उद्या दिसतील तुम्हाला आता गरजच दिसतील कशा वाटले आमचे नवीन फॅमिली मेंबर कमेंट करून नक्की सांगा तर टाइम झालेला आहे परत एकदा व्लॉग आपला एडिट करायचा सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय